श्री स्वामी समर्थ, शेतीत चांगल्या उत्पादनासाठी जमिनीची काळजी। शेतीसाठी महत्त्वाचा घटक म्हणजे जमीन। त्यावरच शेतीच्या सर्व घडामोडी व उलाढाली अवलंबून असतात। जमिनीमध्ये पीक घेण्यापूर्वी ज्या जमिनीत पीक घ्यायचे आहे त्या जमिनीतील मातीचे परीक्षण करणे गरजेचे असते। त्यातून आपल्याला त्या जमिनीत असणारे घटकांचे प्रमाण समजत असते। तसेच पिकाच्या लागवडीच्या वेळी कोणते खते द्यावे व प्रमाण किती घ्यावे हे समजते। जमिनीचा सामू आपल्याला यातून माहिती होतो। आता आपण बघूया जमिनीची काळजी कशी घेऊ शकतो ज्यामुळे पिकांची वाढ चांगली होऊन दर्जेदार उत्पादन येण्यास मदत होईल, परिणामी बाजारभाव चांगला मिळेल व त्यातून शेतकऱ्यांना आर्थिक लाभ होण्यास मदत होईल। या सर्व गोष्टी एकसूत्रित व्हायच्या असतील तर जमिनीची काळजी घेणे गरजेचे आहे। त्यासाठी जमिनीत सेंद्रिय पदार्थांचा वापर करावा। सेंद्रिय पदार्थांचा वापर करणे म्हणजे नेमके काय करणे किंवा सेंद्रिय म्हणजे नक्की काय व कसे ते आपण समजावून घेऊ शक कारण याबाबत बरेच प्रश्न पडलेले दिसून येतात। असे होते की सर्वच सांगतात सेंद्रिय शेती केली पाहिजे, परंतु सेंद्रिय शेती करायला लागल्यानंतर नक्की पिकांवर रोग किडे आल्यावर कोणते औषध फवारायचे हे प्रश्न पडतात। त्याचे कारण म्हणजे भरमसाठ प्रमाणात होणारा रासायनिक खत व औषधांचा वापर, त्याची झालेली सवय। यामुळे आपले मूळ असलेले सेंद्रिय म्हणजे काय याचा विसर पडला की काय असे वाटते। आता आपण बघूयात सेंद्रिय म्हणजे नक्की काय व सेंद्रिय शेती म्हणजे काय। सेंद्रिय याचा अर्थ सह इंद्रिय, म्हणजेच इंद्रियांचा वापर करून केलेली शेती, ती सेंद्रिय शेती। इंद्रिय ही सजीवांना असतात आणि सजीव दोन प्रकारचे, एक म्हणजे प्राणी, दुसरे म्हणजे वनस्पती। सर्व प्रकारच्या सजीवांना अवयव असतात, म्हणजेच प्राणी व वनस्पती यांच्या अवशेषांचा वनस्पतीचे अन्न म्हणून उपयोग करणे, त्यात खत अवस्थेत तसेच वनस्पतींवर कीड व रोग येतात म्हणजे वनस्पती आजारी पडतात, अशक्त होतात। त्यांना चांगल्या अवस्थेत आणण्यासाठी या अवशेषांचा वापर करणे म्हणजे सेंद्रिय शेती करणे होय। त्यामध्ये पालापाचोळा, शेण, गोमूत्र, गांडूळ खत, वर्मी वॉश, दशपर्णी अर्क इत्यादी सजीवांच्या अवशेषांचाच हा भाग आहे। सेंद्रिय पदार्थांचे आधी तपकिरी रंगाच्या ह्युमस नावाच्या पदार्थामध्ये रूपांतर होते, नंतर वनस्पतीच्या पोषणास लागणाऱ्या कार्बन, नत्र, स्फुरद, पालाश, गंधक यांसारख्या मूल घटकात रूपांतर होते। हे कार्य जमिनीतील विविध सूक्ष्मजीव त्यांच्या स्वतःच्या पालन पोषणाबरोबरच करत असतात। पालापाचोळा जमिनीत कुजू दिल्यास कुजलेला पालापाचोळा जमिनीतील ओलावा धरून ठेवण्यास मदतीचा ठरत असतो। जमिनीची सच्छिद्रता पोकळी जपणे गरजेचे असते, त्यामुळे जमिनीत हवा खेळती राहते। सूर्यप्रकाश जमिनीला व पिकांना चांगला मिळण्यास मदत होते। हे सगळे चांगले ठेवायचे काम सेंद्रिय पदार्थ करत असतात। पिकांना सेंद्रिय पदार्थांचा पुरवठा करत असताना ते जमिनीत कमी अधिक प्रमाणात पडले तर त्याचा वाईट व दुष्परिणाम जमिनीवर होत नाही। जमिनीत पोषक तत्व हे सेंद्रिय पदार्थ वापरल्याने चांगले राहतील।
ते चांगले राहिले तर वर्षानुवर्ष जमीन चांगली होत जाईल, तिचा पोत चांगला राहील, त्या जमिनीत घेतले जाणारे पिके चांगले उत्पादन देतील व त्यात कुठलाही विषाणूचा अंश राहणार नाही। परिणामी चांगला सकस व विषाणूरहित आहार मानवास मिळण्यास मदत होईल। या आहारामुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होईल। तसेच जमिनीतील सूक्ष्मजीव व अन्नद्रव्य वाचवायचे असतील तर त्यासाठी सेंद्रिय हा एकमेव पर्याय आहे आणि सध्या ती काळाची गरज देखील आहे। नाहीतर असाच जर रासायनिक खते व औषधांचा वापर चालू राहिला तर जमिनी नापीक बनत जातील। जमीन पिकांसाठी महत्त्वाची आहे आणि तिला जपणे तेवढेच महत्त्वाचे आहे, म्हणून जमिनीची गरज आपण आता ओळखली पाहिजे। जमिनीमध्ये अनेक गोष्टी असतात, त्या सर्व टिकणे आवश्यक आहे। सेंद्रिय गर्भ हे फक्त सेंद्रिय पदार्थांतूनच वाढू शकते, जे आजकाल परीक्षणातून दिसून आले आहे की कमी होत चालले आहे, ते वाचवले पाहिजे। जमिनीमध्ये जी साखळी आहे तिची काळजी घेतली गेली पाहिजे। त्यासाठी सूक्ष्मजीव अन्नद्रव्य पाणी सूर्यप्रकाश इत्यादी घटकांची जमिनीत चांगली सांगड घातली गेली तर जमीन उत्तम राहून पिके चांगली येण्यास मदत होईल। याचा थेट परिणाम उत्पादनाच्या प्रतीवर दिसून येईल। जमिनीची सुपीकता टिकवली जाणे अत्यंत गरजेचे आहे आणि ती फक्त सेंद्रिय पदार्थांच्या वापराने टिकू शकते। ओके, धन्यवाद। जर आपल्याला अधिक वाचन करायचं असेल याचं तर आपण ब्लॉग वेबसाईटला भेट देऊ शकता, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे। धन्यवाद।